रामटेक में राम जन्मभूमि अयोध्या में 22 जनवरी को रामलला की मूर्ति की प्राण प्रतिष्ठा होने वाली है। इसी श्रृंखला में पूरे देश भर में विविध कार्यक्रमों का आयोजन किया जा रहा है। इसी तर्ज पर रामटेक में भी 18 जनवरी 2024 से 24 जनवरी 2024 तक विविध कार्यक्रमों का आयोजन किया गया है, जिसकी जानकारी पत्रकारों से संवाद साधते हुए सांसद कृपाल तुमा ने इन्होंने कही। प्रभु रामचंद्र का जो उत्सव आम्ही लोक संपूर्ण जगाच्या पाठीवरती होणार आहे। आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेबांनी ज्याप्रमाणे प्रधानमंत्री आवास योजना आणि हाऊस फॉर ऑलच्या अंतर्गत या देशातल्या कोटी लोकांना घरं दिली, त्याचप्रमाणे मोदी साहेबांनी या जो विवाद सुरू होता, शेकडो वर्षापासूनचा विवाद, ज्याला आपण म्हणतो की ते कोर्टात होता, नंतर दुसरे पक्ष जे विरोधी पक्ष त्यामध्ये होते, त्या सर्वांना विश्वासात घेऊन हा मुद्दा त्यांनी सोडवला आणि आज येत्या 22 तारखेला गर्भागृहामध्ये प्रभू रामचंद्रांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना होणार आहे। आणि हा दिवस आम्ही संपूर्ण देशात, जगात, सर्वत्र, गावागावात, शहरात, गल्ली गल्लीमध्ये मोठ्या उत्साहाने साजरा करतो आहे। त्याचप्रमाणे प्रभू रामचंद्रांनी वनवासाच्या काळामध्ये 40 दिवस रामटेकला वास्तव्य केलं होतं, त्याप्रमाणे त्यांचा उत्सव तिथेसुद्धा धूमधडाक्यात आम्ही 18 ते 23 तारखेपर्यंत साजरा करणार आहोत। त्यामध्ये हेमा मालिनी यांच्या नृत्याचा कार्यक्रम आहे, त्यानंतर अनुपम खेरांचा कार्यक्रम आहे, त्यानंतर सूर्यवंशी गायक आहेत, आणखी प्रभू रामचंद्रावरती पटनाट्याचं तिथं आयोजन केलं आहे। अशा प्रकारे धूमधडाक्यात रामटेकला, आपल्या रामटेकमध्ये हा आम्ही कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि सर्व जनतेला एक प्रभू रामचंद्राच्या या गर्भागृहामध्ये प्रवेशाच्या निमित्ताने एक मेजवानी, सांस्कृतिक कार्यक्रमाची आणि धार्मिक कार्यक्रमाची मेजवानी आम्ही त्या ठिकाणी देणार आहोत। मुख्यमंत्री साहेबांना आम्ही विनंती केलेली आहे आणि उपमुख्यमंत्री साहेबांनाही काल विनंती केली, त्यांनी ते मान्य केलेलं आहे, पण मला वाटते मुख्यमंत्री साहेब त्यामध्ये एक दिवस येण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे।